अजित पवार आता उद्या अर्थसंकल्प राज्याचा सादर करतील. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प असेल जनतेवर घोषणांचा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत. अजित पवार कोणत्या लोकप्रिय घोषणा करू शकतात याची उत्सुकता आता शिकेला पोहोचली आहे. यामध्ये अर्थातच लाडकी बहीण योजनेची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याखेरीज शेतकरी, ओबीसी आणि महिलांना काय मिळणार आहे या अर्थसंकल्पातून, किंवा निवडणुकीच्या तोंडावर काय मिळणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काय घोषणा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था 7.6% वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. दरम्यान अर्थमंत्री अजितदादांच्या पेटाऱ्यात काय असेल समजून घेऊया आपण. लाडकी बहीण योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी देखील आकर्षक योजना जाहीर होऊ शकते. कर्जमाफीच्या घोषणेबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. लोकांनाही योजनांच्या घोषणाची शक्यता नाकारता येत नाही. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहतोय आपण. अर्थसंकल्प शेवटी गौपनीय असतो, परंतु मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या हिताचा, महिलांच्या संरक्षणाचा, युवकांच्या उद्धारांचा आणि शेतकऱ्यांना ताकद देणारा उद्याचा अर्थसंकल्प असू शकतो आणि तो असेल याची मला पूर्ण खात्री. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.